वटपौर्णिमेच्या सणावर कोरोनाचं सावट असून वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्याऐवजी चित्राची पूजा करण्यामध्ये धन्यता मानली जाण्याची चिन्ह आहेत. वटपौर्णिमेच्या सणावर यंदाही कोरोनाचं सावट असून गतवर्षीप्रमाणे यंदाही घरीच हा सण साजरा करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. तमाम नवविवाहिता आणि सुवासिनींना वटपौर्णिमेचं मोठं अपरूप असतं. आनंदाचा मांगल्याचा हा सण जणू उत्सवच असतो. परंतु यंदा कोरोनाच्या सावटाखाली प्रादुर्भावामुळे या सणावर थोड्याफार प्रमाणात परिणाम होणार आहे. दरम्यान गौरव सुगंधी यांनी पूजा साहित्य विक्रीवर कोरोनामुळे झालेल्या परिणामासंदर्भात आपलं मनोगत व्यक्त केलं. नमस्कार. आज 23 तारीख आहे, उद्या 24 तारीख वटपौर्णिमा आहे, तसंच कारवणी आहे. परंतु लॉकडाऊन हे 15 दिवस झालं ओपन झाल्यामुळं, तसंच ग्रामीण भागामध्ये हे 7 ते 4 हा लॉकडाऊनचा टायमिंग असल्यामुळं मार्केटमध्ये हा पहिला सण आहे लॉकडाऊननंतरचा. मला तसा प्रतिसाद हा काही भेटत नाही आहे. मार्केट हे फार शांत आहे. गृहिणी या घरच्या घरीमध्ये घरगुतीमध्ये सण साजरे करत आहेत. कोणत्याही प्रमाणात मोठ्या प्रमाणावरती खरेदी होतानाचा उत्साह दिसून येत नाही. वराच्या झाडाभोवती दोरा गुंडाळून जन्मजन्मी हाच पतिदेव मिळावा ही प्रार्थना आता घरी बसून करावी लागेल. मात्र सोशल डिस्टन्सिंग ठेवून गर्दी टाळून वटपौर्णिमेची प्रथा परंपरा चालू ठेवण्याच्या प्रतिक्रिया महिला मंडळींनी मांडल्या.